आरोग्य जागृति संपादक माननीय अफसर एस के हम उनको कहते हैं कि डॉक्टर अफसर एस के काम करते कमर कस के और बात करके सबसे आगे तर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जर का तुम्हाला आरोग्य जागृती एक दिसलं समजा की हे डॉक्टर एक अफसर यांच्या उपक्रमाचा हा एक भाग आहे आणि केवळ तो एक भाग आहे तर आज या आपल्या या परिसरामध्ये आदरणीय कचरा पूर्ण झालेले आहेत सय्यद हुसेन काही इथे आहेत साकीब पटेल साहेब इथे आहेत ईशान भद्रज अशोक भालेराव साहेब आहेत आणि ऑब्विसली आपले डॉक्टर से कप्तान आणि हा जो कार्यक्रम कारण की कोविड सारखे वातावरणात आपण आहोत त्याच्यामुळे आपण कुठलीही व्यवस्था आपण देवा वल्लाच्या नावाने जो खूपच दयावान आहे व कर्म करणार आहे. आज आपण इथं या आरोग्य जागृती अभिषेकचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे. या आपल्या स्टेजवर आम्ही ज्याच्या ज्यांची करंगी पकडून समाजकार्य व राजकारण शिकलो तसे आमचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय सय्यद हुसेनभाई सतीश वानखेडेजी तसेच साजिद पटेलजी विशाल मंडळेजी जमात इस्लाम यांचे सन्माननीय अब्दुल हैजी सत्तारभाई भालेरावजी आणि इथं उपस्थित नसलेले पण असलेले बंधू बाजूराव भरावजी ऐकत आहेत तसं कार्यक्रम आयोजित केलं नाही. आज पण आम्ही हा कार्यक्रम इथे जर तुम्हाला पब्लिक दिसत नसेल जनता दिसत नसेल तर मुख्य कारण म्हणजे आम्ही कोणाला निमंत्रण दिलेलं नाही. आम्ही काही मोजके सामाजिक कार्यकर्ते जे समाजामध्ये राहून समाजाचं प्रबोधन करण्याचं काम करतात समाजामध्ये कार्य करण्याचं काम करतात असे मोजकेच लोक आम्ही तो इथं जमा केलेले आहे. पण एक एक माणूस हा हजार हजार माणसासारखा आहे तर आम्ही जास्त गर्दी नाही म्हणून आमचा कार्यक्रम असं काही होणार नाही. खरं म्हणजे आज मी सन्माननीय आमचे डॉक्टर शेख अफसर साहेब यांचं धन्यवाद मानतो आभार मानतो का त्यांनी मला या लायकीचा समजलं का त्यांनी मला आरोग्य मित्र ती पोच दिलेली आहे. सन्माननीय अफसर शेख यांनी डॉक्टर अफसर शेख यांचं पूर्ण मी जवळजवळ आमची मैत्री 20 वर्षापासून आहे त्यांना 15 वर्षापासून जवळजवळ मी उमेद की एक किरण म्हणजे कॅन्सरच्या रुग्णांसाठी ते काम करत आहेत अहोरात्र ते काम करत आहेत कॅन्सरच्या रुग्णासाठी आणि त्यांनी एक नवीन संकल्पना अशी लढवली आहे का जर आपल्याला कारण ते एकटे आहेत त्यांचा ग्रुप आहे ते किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे तर त्यांनी आपल्या सर्वांतर्फे स्वागत करतो आणि आज आरोग्य जनजागृती या कॅन्सर प्रबोधन कार्यक्रमाला सुरुवात करतो. जो अपने काम में कभी करते नहीं घोल जो अपने काम में कभी करते नहीं घोल जिनके कार्य की वर्तमान पत्र में आती एक एक घोल उसे कहते आदरणीय माजी नगर सेवक सीताराम की घोल. जिनके कार्य और भाषण से छिड़ जाती है दिल की तार जिनके कार्य और भाषण से छिड़ जाती है दिल की तार उनका कभी नहीं जाता खाली वार उसे कहते आदरणीय मुक्ता. आपले सर्व साहस माननीय हुसेन साहब के बारे में तो मैं बोलू उनकी तारीफ क्या करूं तो वेळ कमी झालेला वेळ झालेला आहे आणि आपण वेळ पाहून खेळ करणारे माणसे वाकडे साहेब जो वेळ पाहून खेळ करतो त्याचा सगळ्यात गोष्टीचा मेळ होतो हे तयारा ना केल्याने मान सगळं तुझा पडायचं म्हणून आम्ही आरोग्य जागृतीचं कार्यक्रम करतो आहोत. बरोबर आहे. तर सर्व आदरणीय मान्यवरांना मी अभिवादन करतो आरोग्य जागृतीतर्फे आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. हिमालय की कस्तुरी और कश्मीर का चंदन हिमालय की कस्तुरी और कश्मीर का चंदन
सबसे पहले मैं भारत माता को करता वंदन और आप सबका करता अभिनंदन, क्योंकि फूलों की महक और सितारों के साये, फूलों की महक और सितारों के साये सभी आपके कुर्बान और आप तशरीफ ले जाए, आप तशरीफ ले जाए। डॉक्टर लोग सब तो ज्ञान है, तो ज्ञान है तो सब परेशानी, डॉक्टर भी परेशान है, पेशेंट भी परेशान है, जीवन की काळजी करा। आणि त्यासाठी अनेक आजार माणसाला होतात, परंतु त्यामध्ये कॅन्सर, हृदय रोग, त्यानंतर हे मारक आजार आहे, हे जीवघेणे आजार आहे, त्यावर आम्ही कार्य करतो। आणि कॅन्सर हे आमच्या मुख्य बहिणीने सांगितलं की अनेक प्रकारचे कॅन्सर होतात, काय होतात काय नाही, परंतु आम्ही आरोग्य जागृतीतर्फे प्रत्येक गावात जाऊन कॅन्सर विषयी जनजागृती करतो। तंबाखू सरांनी सांगितलं, तो साहेब मी सांगतो की आता तुम्ही तंबाखू खाल्ल्यानंतर काय होतं, सरांनी सांगितलं आज भारताचे नेते, राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शरद पवार सर यांना तोंडाचा कॅन्सर झाला, ते सतत त्यांचं काय हाल आहे ते बघा। त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री आर आर आबासाहेब यांनी सुद्धा तंबाखूला जीवन गमावं लागलं, तर आपलं सांगितलं काय करतात, म्हणून मी आरोग्य जागृती सर सर माणसाचं जीवन हे अनमोल आहे, माणसाचं जीवन हे अनमोल आहे, निरोगी आरोग्यापुढे सर्व काही सोल आहे, आरोग्य हीच खरी संपत्ती, या आरोग्य जागृतीचे बाबा हिंदुस्थानीचे बोल आहे, म्हणून आपण सर्वांनी आरोग्य आपलं सांभाळा। आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, खाऊ नका तंबाखू बाहेर हुटका, खाऊ नका तंबाखू बाहेर हुटका, तोंडाचा कॅन्सरला चावता येणार नाही, बाकीचा सुद्धा, मग मुलासाठी कुठेही वाटा म्हणजे समजा तुमची जीवनाची घटना, त्यासाठी आपण सावधान व्हा, त्यासाठी आपण ही व्यसन करू नका, कारण की कोणताही रोग होऊन उपचार केल्यापेक्षा रोग होऊच नये यासाठी माणसाने काम करायला पाहिजे। म्हणून निरोगी आरोग्याचा एकच मंत्र खरा, निरोगी आरोग्याचा एकच मंत्र खरा, उपचारापेक्षा प्रतिबंध बरा, त्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा, नियमित आरोग्य तपासणी जर केली आपण तशी गाडीची सर्व्हिसिंग करतो, बऱ्याची मरमत करतो, आपली आरोग्याची जर नियमित तपासणी केली तर आपल्याला भविष्यात होणारे काही आजार आपल्याला कळतात आणि आपण वेळीच त्याचा उपचार करू शकतो। त्यासाठी माणसांनी आपली काळजी घ्यायला पाहिजे, आरोग्य जागृती ही सर्व प्रकारचे ते करतात। मी डॉक्टर संपा बाबा हिंदुस्थानी ही माहिती, पण आता इतर बनवायचं सांगितलं की दारुणवर सुद्धा काय होतं काय काय काही सर मुक्तर भाई आम्ही खेळत असतो, हे कर्मचारी घेतलं त्यांनी दारू घेऊन आला असा उत्तर करतो, बाबा तुम्ही दारू का पितात, तो का म्हणतो मी पितो कसं राजी दारू, मला वाटत इथे माझी पाहतो मी तर म्हणतो हे भारतीयवासी तू क्यू पिता देशी, हे भारतीयवासी तू क्यू पिता देशी, इसमें ना मक्का मदीना और काशी, इसके पीने से तो वर्षी भवासी, ये कहता है बाबा हिंदुस्तानी राज्य एवं करूँ मैं तो काम होता मंडली मित्र भाई किशन भाई साथी के पास बाकी है लेकिन वो कहते हैं कि हम उधार ना देंगे, साथी के पास बाकी है लेकिन वो कहते हैं कि हम उधार ना देंगे, हम जैसे पीने वाले मस्तान है अपने उधार के देंगे, लेकिन वो बाकी पूरे उपस्थित नाम तो सियासत ही पाहिजे। त्यासाठी मी अनेक शेर असेल पावशेल भरपूर आहे, मी पूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम करतो, आता वेळ कमी आहे, मान्यवरांना सगळं जायचं आहे, तर मी यानंतर तुम्ही सर्व आला जो तुम्हाला उदर आयुष्य भजन गायचं करो, तुमच्या अधिक जन सेवा घडो, मी प्रार्थना करतो, मुलं मी घडवतो वेळी सुशिक की समाना आहे की आपली आरोग्य जागृती की सास ही संस्था आहे, इनको कमी म्हणून धन्यवाद। त्याचप्रमाणे सलाम मुंबई कार्यक्रम असतात, मी त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो, यानंतर आमचे नेते
माननीय माननीय नगर सेवक अगर सत्यम जी गन्ना सम्मेलन भी कर अध्यक्ष समारोह कराओ अच्छा आरोप जागृति कैंसर कैंसर पत्र की जनजागृति चालू है याबद्दल या ठिकाणी आज प्रमुख पाहुणे लाभलेले आपले आमचे समाजसेवक आदरणीय सय्यद हुसेनभाई युवा नेते हुसेनजी मंडे साहेब अशोकजी भालेराव आरोग्य जागृतीचे संपादक डॉक्टर अक्षरभाई परम मित्र ज्यांना आरोग्य मित्राचा पुरस्कार भेटला आमच्या कैलासनगर दादा कॉलनी भवानीनगर संजयनगरचा एक हुसेन युवा नेते सत्तारभाई आणि या ठिकाणी रुबीना रुबीना दीदी बरोबर आणि साहेबभाई बाबाभाई आज आपण या ठिकाणी या आरोग्य आमचे आरोग्य मित्र मुत्तारभाई यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी कॅन्सरवर जो या ठिकाणी शिबिर छोटंसं आपण या ठिकाणी आयोजित केलं ज्यांचं मार्गदर्शन आमचे डॉक्टर पंचाळ सर संघपाळ सर यांनी जे या ठिकाणी जे संबोधन केलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आमची कैलासनगरची कृती समिती आहे या कैलासनगर कृती समितीच्या वतीने या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो आमच्या मुख्तार भाईंना आणि आमच्या डॉक्टर अफसर भाईंना एक विनंती करेल की साहेब असं छोट्याशा कार्यक्रमातून जर गोरगरिबांची सेवा ही ईश्वर सेवा करत असेल तर मी आमच्या कैलासनगरवासियांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वकाचं स्वागत करतो आणि आम्ही आपल्या सर्वांच्या सोबत या ठिकाणी आम्ही तुमच्या सर्वांच्या सोबत आहोत आपण जो कार्यक्रम या भागामध्ये आरोग्यावर तुम्ही निर्माण करताल तो आरोग्य जागृतीचा कार्यक्रम असो किंवा कुठलाही चांगला कार्यक्रम या ठिकाणी असो आम्ही तुम्हाला सर्वांना सहकार्य करून आरोग्य जागृती